कदम महामंडळाच्या बदली कंडक्टर आणि ड्रायव्हरांनी फाटले 22 दिस झाले, पणजे कदम बस स्थानकार धरणे धरला. सरकारान मागण्यो मान्य करच्यो आणि प्रश्न सोडोवचे म्हण कामगार युनियन फुडारी क्रिस्टोफर फोन्सेकान मागणी केल्या. आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. आज 22 दीस जाता आम्ही कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचो जो पणजे बस स्टँड आहा, या बस स्टँडच्या लॉर्ड गणेश या देवळा फुडे आम्ही धरणा धरला. यो धरणा चार मुद्द्यांचेर धरला. एक जावन आसा, दोन वर्सां जे बदली ड्रायव्हर्स कंडक्टरांनी काम केलां त्या ड्रायव्हर आणि कंडक्टरांक परमनंट करपाक जाय, फिक्स करपाक जाय. कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनान 8, 9 आणि 10 वर्सां काम केल्ले कामगार आहात, आजूनही तांकां बदली ड्रायव्हर म्हणून काम करून घेता कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. तांकां 15,000 रुपया पगार दिता. आम्ही सरकाराक मागता, कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनाक मागता की त्या बदली ड्रायव्हर कंडक्टर कोण 2 वर्सां काम केल्यात त्यांना परमनंट करा, फिक्स करा. आणि त्यांना जो पळय किती फावती पगार फाव तो पगार दियात. दुसरे म्हणल्यार या कॉर्पोरेशनान गेल्या 5 वर्सां लगभग 450-450 कामगार रिटायर झाल्यात. ते रिटायर झाल्या कामगारांचो प्रत्येकाचो पगार 50,000 आणि 8,000 किंवा 60,000 रुपया पगार आहा. नवे कामगार भरती केले त्यांना अर्धो पगार 30,000 रुपया लगभग दिवचे पडटा. परमनंट करा, फिक्स करा. तुमकां व्हडलो पगार दिवपाची गरज ना. 450 वेकन्सी गेल्या 5 वर्सां जाल्यात. येवच्या वर्सा 2021 110 कामगार रिटायर जाता. अशा वेळार तुम्ही या बदली कामगारांक रगडितात, त्यांच्या कडेन काम करून घेता परमनंट कामगाराचे, आणि त्यांना फक्त 15,000 रुपया पगार देतात आणि फिक्स करिना. त्यांना फुडली काय शाश्वत ना, आपलं फुडार मांडपाक काय अधिकार ना. इक्वल पे फॉर इक्वल पे, यो दुसरा डिमांड.